नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला जर कोणी विचारलं की तुला कान किती आहे, तुला डोळे किती आहे, तुझ्या हाताची बोटं किती, तर ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्याला संख्यांची गरज असते. आणि आतापर्यंत आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंतर शून्याची ओळख करून घेतली आणि 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आपण शिकलो. त्यानंतर दशक हा आपल्याला दशकाची ओळख झाली आणि त्यावरून आपण मग 11, 12, 13 अशा 20 पर्यंतच्या संख्या शिकलो. तर आज आपल्याला 21 ते 30 या संख्यांची ओळख करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण 20 पुढे आपल्याला मोजता येतील ज्या काही वस्तू असतील किंवा काय आपल्याला जे काही मोजायचं असेल ते आपल्याला मोजता येईल.